बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वं प्रकरण पाहणार आहोत, प्राण्यांचे वर्गीकरण। आणि या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण प्राणी वर्गीकरणाची जी नवीन पद्धती आहे, तर या नवीन पद्धतीच्या विषयी जाणून घेणार आहोत। त्यानंतर या प्राणी वर्गीकरणाच्या मध्ये पहिला मुद्दा आहे रचनात्मक संघटन। या रचनात्मक संघटन गटातील जे काही प्राणी आहेत, तर या प्राण्यांच्या संदर्भात असणारी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेणार आहोत। या रचनात्मक संघटन गटातील जे प्राणी आहेत, तर या प्राण्यांच्या संदर्भात त्यांच्या शरीरामध्ये पेशी असतात, आणि अशा प्रकारचे हे जे शरीर आहेत, हे शरीर या पेशींपासून बनलेले असते। यानंतर या शरीरामध्ये असणाऱ्या ह्या पेशी असंख्य असतात किंवा अनेक पेशी असतात असं आपल्याला नमूद करता येईल। आणि साधारणपणे एकाच पेशीपासून या प्राण्याचे शरीर तयार होते, आणि या प्राण्याच्या शरीराच्या मध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची त्या पेशींच्या मधून जी कार्य चालतात किंवा या प्राण्यांच्या शरीराची जी वेगवेगळी कार्य चालतात, ही वेगवेगळ्या प्रकारची कार्य त्यांच्या शरीरामध्ये असणारी ही जी एकच पेशी आहे, तर या एकच पेशीद्वारे नियंत्रित होतात, घडून आणली जातात असं आपल्याला नमूद करता येईल। आणि साधारणपणे या गटातील ज्या प्राण्यांच्या संदर्भात पाहिजे, तर अमीबा आणि पॅरामेशिया हे एक पेशीय प्राणी आहेत असं आपल्याला नमूद करता येईल। त्यानंतर त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे पेशीस्तर संघटन। या पेशीस्तर संघटनाच्या संदर्भातील आपण काही मुद्दे जाणून घेणार आहोत। त्यापैकी पहिला मुद्दा आहे या प्राण्यांचे शरीर आहे, तर हे साधारणपणे बहुपेशीय प्राणी आहेत असं आपल्याला नमूद करता येईल। त्याचबरोबर या प्राण्यांच्या मध्ये अनेक पेशी असून त्यापासून ऊती तयार होत नाही। अनेक पेशी असतात, परंतु या प्राण्यांमध्ये ऊती तयार होत नाही असं आपल्याला नमूद करता येईल। आणि या गटातील प्राण्यांच्या संदर्भात जर त्यांची उदाहरणं पाहायची झाली, तर जे रंध्रीय गटातील प्राणी आहेत, तर या रंध्रीय गटातील प्राण्यांच्या मध्ये अशा प्रकारची ही पेशींची संघटना किंवा पेशी स्तर आपल्याला आढळून येतो। आणि त्या संदर्भात हे या रंध्रीय गटातील प्राण्यांच्या संदर्भातील हे स्पंज उदाहरण दिलेले आहेत असं आपल्याला नमूद करता येईल। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पेशी उतीस्तर संघटन। या पेशी उतीस्तर संघटनाच्या मध्ये आपल्याला सांगता येईल की साधारणपणे अनेक पेशी एकत्र येऊन या ठिकाणी विशिष्ट कार्यासाठी त्या एकत्र येतात, आणि त्या ठिकाणी यात एकत्र येऊन त्यांच्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत, तर त्या क्रिया घडून येतात, चालतात असं आपल्याला नमूद करता येईल। त्यानंतर आहे ऊती संघटन। या ऊती संघटनाच्या संदर्भात जर विचार करायचा झाला, तर अनेक ऊती या ठिकाणी एकत्र येतात, एकत्र असतात असं देखील आपल्याला नमूद करता येईल, आणि त्यापासून ठराविक अवयव तयार होतात।